अजून एक या नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे. तर ही आपली सव्वारी. तर आज आपण सपाटणे या गावामध्ये आलो आहोत. तर इथं जे आहे टेम्पल आहे हिमाळ मंदिर तर आपण पाहू शकताय. खूप सुंदर टेम्पल आहे. असे मंदिर फक्त ग्रामीण भागामध्येच उरलेले आहेत. खूप सुंदर टेम्पल आहे. तर लॉक आहे टेम्पलला. हे पहा, लॉक असल्या कारणाने आपण जे आहे आत नाही जाऊ शकणार. दुपारची वेळ आहे. खूप छान मंदिर आहे. मंदिरला आतनं पेंटिंग करण्यात आलेलं आहे व्हाईट कलरचं. तर हे बघा, इथं मस्त कार्विंग केलेलं आहे. पण रंग दिले असल्यामुळं ते कार्विंग जे आहे तर जीज झालेली आहे. हे बघा, इथं पण पाहू शकतो आपण कलर दिलेला आहे. ते कलर का नाही द्यायचं याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला. तर आपल्याही गावामध्ये असे मंदिर असतील तर नक्कीच मला मेसेज करून कळवा. तर आम्ही शोधत आज इथंपर्यंत आलो आहोत. तर इथं काही मूर्त्या पण आहेत पाहू शकता आपण. तर तुम्हाला हे टेम्पल मी आता बाहेरनंही दाखवतो. खूप छान आहे हे मंदिर, पण दुर्लक्षित आहे बऱ्यापैकी. ग्रामीण भागातील लोकांना काही लोक जपतात, काही लोक असेच सोडलेले आहेत. आता बघा ना, इथे झाडं वगैरे आलेले आहेत, मेंटेनन्स करायला पाहिजे. आतून कलरिंग वगैरे झालेलं आहे, बाहेरून तर कलरिंग नाही आहे. तर मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजले आहेत. तर ह्या टायमाला मी अशा लोकेशनवरती येऊन बसतो आहे. मजा आहे की नाही माझी? तर गेल्या अर्धा तासापासून इथं बैठक मांडलेली आहे मी. मस्त उन्हाचं पारा जर उतरस तर मी बसावं म्हणून असा विचार केला आणि या मंदिराच्या इथं येऊन बसलो आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण माढा तालुक्यातील सापटणं या गावामध्ये आलेलो आहोत. तर सापटणं गावामध्ये एक सुंदर असं एक महादेव मंदिर पाहण्यासाठी आज आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे एक अत्यंत सुंदर असं उत्तर चालुक्य काळातलं एक हे शिवमंदिर आहे. आणि याचा पुढचा जर भाग तुम्ही पाहिला तर हा भाग मंदिराचा मुखमंडप या नावाने ओळखला जातो. आणि ही बसण्यासाठी सर्व कक्षासनाची व्यवस्था केलेली आहे. तर हत्तरकुडलमध्ये जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये अशाच प्रकारचं मोठं एक अर्धमंडप आहे. आणि आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि आतला संपूर्ण परिसर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हे ज्या स्तंभावरचे रेखीव जे काम केलेलं आहे तर काळा चौकामध्ये दिसत नाही, कारण की याच्यावर त्यांनी चुना लावलेला आहे. परंतु ज्या अर्थी तुम्ही हे इथं पाहता तर हा एक सुंदर रेखीव नंदी इथं कोरलेला आहे. तर असे सर्व बाजूने पिलरच्या अत्यंत सुंदर नक्षे आहे. इथं पाहू शकता इथं हे मोराची जोडी त्यांनी काढलेली आहे. आणि असं सुंदर असं सगळ्या भिंतीवर रेखीव काम केलेलं आहे. इथं हत्तीचं शिल्प आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात.
सापटण्याच्या ह्या महादेव मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी त्या काळातली व्यवस्था म्हणजे इथं कट्टे केलेले आहेत, तर हे बसण्याची व्यवस्था आहे. तर इथं पाहू शकता अनेक मूर्ती इथं मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्यातलं हे जे शिल्प आहे हे भैरवाचं शिल्प आहे, ते खंडित आहे. इथं तुम्हाला दिसतंय तो हा मोठा विरगळ आहे, वीरांच्या स्मरणार्थ कोरलेला विरगळ आहे. आणि 5 शिवलिंग इथं ओळीशीर मांडून ठेवलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला कृष्णाचं एक शिल्प आहे, तो एक बासरी वाजवताना दाखवलेला आहे. आणि त्याच्या बाजूला एक छोटं विष्णूची प्रतिमा आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या बाजूला पण एक खंडित विरगळ आहे. ह्या मंदिराच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये अनेक कामशिल्प होती, त्याच्या एका पट्टीचा भाग इथं खंडित दिसतो, तो आता आपण जवळनं पाहूयात. तर याच्यामध्ये पहिलं जे दिसतं ते कृष्णाचं शिल्प आहे, त्याच्या बाजूला काही कामशिल्प त्यांनी दाखवलेले आहेत. आणि ह्या देवकोष्ठामध्ये अत्यंत सुरेख असा गणपती विराजमान आहे. आणि इथं 2 देवकोष्ठ आहेत, तर एकदम समोरासमोर असलेल्या दोन्ही देवकोष्ठामध्ये सुंदर रेखीव असं गणराज विराजमान आहेत. आणि त्याच्या बाजूलाही इथं विरगळ आहे, शिवलिंग आहे, तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. तर आता आपण सभा मंडपामध्ये आहोत. समोरच्या बाजूला नंदी विराजमान आहे. आणि सभा मंडपाच्या पुढे आलं की गर्भगृहाला आणि सभा मंडपाला जोडणारा भाग म्हणजे अंतराळ. तर इथं तुम्हाला पाहता येईल की सुंदर असे 2 रेखीव द्वारपाल आहेत, तर त्याच्यावर चुनाचा लेप केल्यामुळं स्पष्ट दिसत नाहीत. त्याच्या बाजूला 2 सुंदर असे गंगा आणि यमुना शिल्प आहे, ते कलश धरून गंगा आणि यमुनेचं पाणी घेऊन थांबले आहेत. आणि आतमध्ये मात्र सुंदर असं मोठं शिवलिंग आहे. इथं लाईट नसल्यामुळं स्पष्ट दिसत नाही, परंतु अत्यंत रेखीव भव्य दिव्य असं आतमध्ये शिवलिंग आहे. ही स्तंभ शाखा आहे, इथं व मध्यभागी गणपती आहे, अशी ही सुंदर द्वारशाखा रेखीव आहे. आणि हे मंदिर बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं. सर, हे मंदिर किती वर्ष जुनं असेल? हे उत्तर चालुक्य काळातलं मंदिर आहे, साधारण 800 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर हे आमचे अन्वेगर सर आहेत, यांचं वारसा फाउंडेशन नावाच्या बॅनरखाली आम्ही सगळे ग्रामीण भागामध्ये सगळे जे हेमाडपंथी मंदिर आहेत ते एक्सप्लोअर करत असतो. तर तुम्हीही सपोर्ट करा व्हिडिओ पाहून, आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि आपल्या गावात काही शिलालेख असतील किंवा हेमाडपंथी मंदिर असतील, 12 असतील, तर नक्कीच कळवा. मी सरांचा नंबरही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्हीही त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपणही या गावामध्ये कधी आलात तर नक्कीच व्हिजिट करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.